अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आज मनापासून आपल्या सर्वांच्या मनात आनंद मला चेहऱ्यावर दिसतोय। गेली 20 वर्ष ह्या प्रभागाचा नगरसेवक मी काम करतोय, परंतु असं चित्र मला 20 वर्षात पाहायला मिळालं नाही। हिरवगार गार्डन मध्ये आपण बसलोय, आपल्यालाच भास होते की आपण समतानगर मध्ये आपले नारळ नाक्यावर आहोत का। थोड्या वेळानं इथेची लाईट प्रकाश ची योजना आपण केलेली आहे ती आपल्याला थोड्या वेळानं बघायला मिळेल, तुम्हाला थोडा भास होईल खरोखर आपण समतानगर मध्ये आहोत, खरोखर आपला नाका आहे असा भास झाल्याशिवाय राहणार नाही। थोडा वेळ, काही मिनिटांचा कालावधी बाकी। मी शशिकला स्वतः नगरसेविकेचा खास आभार पण करणार आहे, माझी पत्नी म्हणून नव्हे नगरसेविका म्हणून। मी 15-20 वर्षात बरंच काही केलंय, या प्रभागाला न्याय दिला, सामान्य माणसाला न्याय दिला, महिलांना पुढे आणलं, तरुणांना नोकऱ्या दिल्या, ज्येष्ठ नागरिकांचा मान सन्मान, विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप, विद्यार्थ्यांचा सत्कार, सगळ्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करतोय। पण शशिकला सुधारच्या माध्यम हातून जे माझ्या हातून होणार होतं, मला जे करायचं होतं ते नेमकं शशिकला सुधारला मिळालं। हे गाडव भाऊ माझी इच्छा होती, परंतु नेमकं ते शशिकला सुधारच्या माध्यमातून झालं आणि आज गार्डनचं उद्घाटन आपल्या दादांच्या हस्ते होतोय ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो। गार्डनचं उद्घाटन झालं, त्या गार्डनचं नाव संत निरंकारी सद्गुरु माताजी उद्यान। एक सुंदर नाव त्यांनी ह्या गार्डनला दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं गार्डन मध्ये बसण्यासाठी तरुणांना मुलांना मुलींना ज्येष्ठ नागरिकांना गजिबा ठेवलेला आहे। आमदार संदीप नाईक साहेबांनी ह्याच गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुलाकरण केंद्र होण्याकरता 20 लाखाचा निधी दिला आणि ती विरंगुला केंद्र आज दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आजपासून ती विरंगुला केंद्र तुमच्यासाठी आम्ही फ्री ठेवणार आहोत। मी तुम्हाला खास करून बातमी सांगतोय, आज तुम्ही सगळेच ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असल्याचं मला वाटते, मी तुम्हाला बोलावलेलं आहे। ज्या महिन्यामध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांचा वाढदिवस येईल, जानेवारी महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये 31 तारखेला ज्या ज्या लोकांचा वाढदिवस येईल ज्येष्ठ नागरिकांचा, ते 31 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 30 आणि 31 तारखेला त्या सर्व 1 महिन्याच्या वाढदिवसाचा समारंभ या विरंगुला केंद्रासमोर होईल। त्यांनी सर्वांनी उपस्थित राहायचं, सर्वांचा वाढदिवस ज्या लोकांचा 10-15-20 लोकांचा असेल, आजही ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे त्याचाही वाढदिवस आम्ही त्यांचाही वाढदिवस आज आम्ही साजरा करणार आहोत। ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथं सगळी सोय असणार आहे, तुम्हाला कॅरम खेळायला असणार आहे, तुम्हाला वेल प्रसंगी आराम करायला झोपायला गादी आम्ही देणार आहोत, आराम खुर्ची तुम्हाला बसायला देणार आहोत, खुर्च्या देणार आहोत, बुद्धिबळसाठी तुम्हाला खेळायला देणार आहोत, सकाळी आल्या आल्या तुम्हाला 8 वाजेपर्यंत चहा सकाळी आणि संध्याकाळी शशिकला सुतारच्या माध्यमातून आम्ही तिथं सुरू करणार आहोत। हे सगळी सोय आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत। ज्येष्ठ नागरिक हे आम्हाला शशिकला सुतारांनी मला दुपारी सांगितलं की माझं मला सन्मान वाटतो, मला आज अभिमान वाटतो की एवढ्या ज्येष्ठ नागरिकांचा मला आज सन्मान करण्याची संधी मिळाली। दादांच्या उपस्थितीमध्ये आपला सर्वांचा सन्मान होणार आहे। दादा हे भव्य दिव्य एक नेतृत्व आहे, त्याला तोड नाही। जर माझं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे, मग ज्याने मला घडवलं तो तर माझ्यासाठी परमात्माच आहे। मी सुरुवातीपासून त्यांच्या बरोबर आहे, पक्ष मी बाजूला ठेवतो,
नेतृत्व भी माझ्यासाठी महत्त्वाचं असतं। मी नेतृत्व मानणारा माणूस आहे। माझं नेतृत्व जिकडे जाईल तिकडेच मी जाणार। पक्ष नेतृत्व चालवत नाही असं माझा मला असं वाटतं। नेतृत्व पक्ष चालवतं। जर नेतृत्व चांगला असेल तर तो कुठलाही पक्ष असला तरी तो सामान्य लोकांना सर्वसामान्य न्याय दिल्याशिवाय राहत नाही। हा माझा अभ्यास आहे, हा माझा विश्वास आहे। नवी मुंबईचं नेतृत्व दादांनी केलं। महानगरपालिका स्थापन झाल्यापासून नवी मुंबईची जनता नाईक साहेबांचा विश्वास ठेवून त्यांचे अनेक नगरसेवक पटीने निवडून देतात। महापालिकेमध्ये त्यांची सत्ता येते, त्याचं कारणच आहे। गेल्या 4-6 महिन्यात तुम्ही पाहिलं असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला होता। पाणी प्यायला मिळत नव्हतं तर लोक वणवण फिरत होते, गाव बंद करून गावची घरं बंद करून लोक शहराकडे पळत होते, इकडे तिकडे पळत होती। पाणी 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 नव्हतं। परंतु नव्या मुंबईमध्ये 24 तास वाहणारं पाणी आपल्याला देणारे नेतृत्व दादा आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो। आज जर पाणी नसतं तर शहरात राहिलं असतं कोण? पाणी नसतं तर आपण एवढे या शहराला न्याय दिला असता का? हे शहर संपूर्ण देशामध्ये मागच्या वर्षी 7 नंबरला होतं, यावर्षी 3 नंबर पर्यंत आलेलं आहे। दादा मी तुम्हाला सांगतो, तिथं समोर बघा ती मुलं नाचतायत, तिकडं काल परवापासून तिथं काम चालू होते, सिमेंट बांधले, तिथं मुलं नाचतायत। कंपोस्ट पीठ तिथं आपण बांधतोय, महापालिकेचं कंपोस्ट पीठ बांधतोय। हे ऐरोली आणि कंपोस्ट करणला 2 कंपोस्ट पीस कंपोस्ट पीस बनतायत दादा। हे बनल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये 1 नंबर आलेले दिसेल। 1 नंबर, ते 1 नंबर शहरात नेतृत्व कोण करताय? दादा करतायत। सगळीकडे दादांचाच वणवा असतो, दादांकडे उंगली दाखवायला कोणाला हिंमत नाही, कुठल्या नेत्याला कोणा विरोधकाला। म्हणून दादांचं नेतृत्व माझ्यासारखा माणूस आपण सर्वत्र मान्य करतो, त्याचं कारण हे आहे। दादा बघा तुम्ही आलात, किती लोक प्रचंड संख्येने तुमच्यासाठी आमच्या वाड्यात आपल्या प्रभागातील लोक आलेले आहेत तुम्हाला पाहण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी। गेले अनेक वर्ष दादांना आम्ही 5 वर्ष पाहिलं नाही आणि आज आमचाच आमदार आम्हाला आमच्यासमोर पाहायला मिळणार आहे। हा सुद्धा आमचा आमच्यासाठी आज प्रसंग द्विगुणित मनाला देणारा आहे। म्हणून मनाला मनापासून खुशी वाटते। या संत निरंकारी सद्गुरु माताजी उद्यानाचं प्रसंगी आमचे आदरणीय महाराज बालासाहेब चव्हाण ज्यांच्या उपस्थितीमध्ये ते या गार्डनचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालेलं आहे। सर्व मान्यवरांचा सत्कार केला जाईल, या गार्डनमध्ये सर्वांना न्याय मिळेल। सर्व तरुण मुलं दिवसभर खेळत असतात, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र इथे फिरत असतात, व्यायाम करण्यासाठी ओपन जिम आपण उभी सुरू केलेली आहे। प्रभागात आतमध्ये बोरकरने सांगितल्याप्रमाणे तरुणांना जिम आहे, महिलांना बचत गटांचं कार्यालय आहे, वाचनालय आहे, सुंदर तलाव आहे, रस्त्याचं फुल आता 2 दिवसांना काम सुरू होईल, रस्ते काले कुठं झालेले दिसतील। तलाव तुम्ही बघाच, 2 महिन्यांना तलावाची काय परिस्थिती होते, एकदम सुंदर तलाव तुम्हाला बघायला मिळेल। नेमकं काय या प्रभागामध्ये करावं, काय करू नये असा प्रश्न पडतो, लोकांना काय द्यावं काय देऊ नये असा प्रश्न पडतो। जे आहे ते तुमचंच आहे, तुम्हाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो। आमच्या शिवकालीत ज्येष्ठ नागरिक वनाटे चांदूरकर चिंचोलकर, हे चिंचोलकर म्हणजे 80 आणि 85 व्हायची माणसं आहेत। हे समोर बसले ते दोघे 85 आणि 80 वर्षाचे दोघे जोडी। हे मला भेटायला कधी कधी त्यांना न सांगता ते स्वतः होता म्हणून मला कार्यालयात भेटायला येतात दादा, आणि मलाही विचारतात, तुम्हाला विचारतात दादा कसे आहेत, दादा कसे आहेत। हे दोघे बसले, एवढं प्रेम दादा यांनी आमच्यावर ठेवलेलं आहे। आणि दादा आमचा प्रभाग नाही, या प्रभागालाच नाव आहे, माझा प्रभाग माझा परिवार असं नाव आम्ही या प्रभागाला गेला 20-25 वर्षापासून आम्ही 25 वर्षापासून आम्ही प्रभागाला असं नाव दिलेलं आहे। या सर्वांना न्याय देण्याचं काम दादा तुमच्या आशीर्वादाने होतंय, तुम्हाला कुठंही खाली बघायला लागणार नाही अशा प्रकारचं आम्ही दोघे तुम्हाला आश्वासन देतो।